आंबेगाव तालुक्यामध्ये लास्ट टोकावर असलेलं पूर्व पट्ट्यामध्ये भागडीगाव, गावाला नदी नाही, सतत दुष्काळाशी सामना. पण ज्ञानशक्ती विकास वाहिनी, डी के वळसे पाटील पत्रकार यांच्या माध्यमातून ह्या गावचा विकास झाला. आदर्श गाव योजनेमध्ये आम्ही भाग घेतला आणि उदाहरणार्थ बांधलोटामध्ये कामं चालू झाली, उदाहरणार्थ सी सी टी, डीप सी टी, बांध बंदिस्ती, काही बंधारे. आणि त्याचा परिणाम असा झाला का, पाऊस झाल्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि बंधारे भरले गेले आणि ओढ्याला पाणी ठावमोड असं भरपूर झालं आणि मग शेतकऱ्यांना हाती पिकं घ्यायला बळ आलं. पाणी असेल तर पीक घेता येतं. मग उदाहरणार्थ इथली शेतकऱ्यांनी मल्चिंगवर पिकं घेतलेली, काही तुषारवर गवत घेतलेलं असेल, कलिंगड असेल, टामॅटो असेल, कारले असेल, भोपळा असेल, अनेक विविध प्रकारची पिकं शेतकऱ्याकडे आहेत आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कायापालट झालेला आहे. आणि कायापालट होत असताना जे आमच्या गावामध्ये दूध संस्था आहे तिची भरभराट झालेली आहे. कारण कसं आहे, शेतकऱ्याच्या जनावरांना चारा मिळाला आणि दूध संस्थेमध्ये दूध वाढलं गेलं. असे अनेक प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प आदर्शच्या माध्यमातून गावाने हाती घेतलेले आहेत. आणि हे हाती घेत असताना आम्हाला ह्या ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे अध्यक्ष डी के वळसे पाटील पत्रकार यांचं वेळोवेळी आम्हाला सहाय्य मिळत आहेत. येथे काही उद्योगपती किसन शेठ सारखे यांचे आम्हाला सहाय्य या ठिकाणी मिळत आहे आणि ग्रामस्थांचं आणि संस्थेचं अतिशय जवळचा सन्मय असतो आणि तो सन्मय साधून आम्ही एकत्र काम करतो.